विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटलमध्ये राडा झालाय. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण केली. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याचा आरोप त्यांनी केलाय. मारहाण केल्याप्रकरणी नातेवाईकाच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्वॅब स्टिक नाकात तुटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर हा राडा झालेला पाहण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या उद्यापासून खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजीपाला कांद्याचे लाखो रुपयांचे व्यवहार सुरळीत होतील. आज रात्री 12 वाजल्यापासूनच जिल्हा प्रशासनानं या बाजार समित्या खुल्या करण्यास अटी शर्तींसह परवानगी दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग मास्क बंधनकारक करण्यात आलंय. मात्र कुठेही अधिक गर्दी होताना पाहायला मिळाली तर बाजार समित्या बंद करण्याचे अधिकार देखील जिल्हा प्रशासनानं राखून ठेवले. एक महत्वाची बातमी, राज्यातला लॉकडाऊन 1 जून नंतर वाढण्याची शक्यता आहे. कारण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याबाबत सूचक वक्तव्य केलंय. राज्याच्या हितासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात कटुपणा घेण्याची आपली तयारी आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे सध्या 1 जून पर्यंत असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. लॉकडाऊन हा निर्णय अत्यंत कठोर आणि कटू असतो. आपल्या हालचालीवरती बंधनं टाकणं आणि ते सुद्धा रोजीरोटीवरती बंधनं, ह्याच्यासारखं दुसरा कठोर निर्णय किंबहुना मी तर एक म्हणेन एका प्रकारची शिक्षा असू शकत नाही. सुरुवात कोणी करायची? राज्यामध्ये कोरोनाचा कहर हा उच्चांक त्यावेळेचा गाठत असताना देशभरामध्ये एक भीतीचं वातावरण होतं. पण मी एक निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला आणि त्याच्यासाठी मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की कटुपणा मी घ्यायची माझी तयारी आहे. तो घेण्याचा माझा प्रयत्न नाहीये पण तयारी आहे. आणि तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून त्याला सहकार्य केलं. त्याच्यामुळे हे जे काही नियंत्रण अजून आलेलं आहे, अजून यश मिळालेलं नाहीये, ह्याचं पूर्ण श्रेय जर का कोणाला असेल तर ते हे सर्व आपल्याला आहे. लसींमुळे कोरोनाचा प्रसार थांबत नसून कोरोनाचे नवे धोकादायक स्ट्रेन तयार होत असल्याचा दावा नोबेल पुरस्कार विजेत्या फ्रेंच प्राध्यापकानं केलाय. ल्यूक मॉन्टिग्नियर असं या प्राध्यापकांचं नाव आहे. ते फ्रान्समधील प्रसिद्ध साथरोग तज्ञ आहेत. लसीमुळे शरीरातील अँटीबॉडीज निर्माण होतात, त्यामुळे विषाणू मानवी शरीरात प्रवेश मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणतो असंही ते म्हणाले. मुंबईत आज कोणत्याही लसीकरण केंद्रांवर लसीकरण झालं नाही. मुंबई महानगरपालिकेनं ही माहिती दिली आहे. मुंबईत उद्याच्या लसीकरणाबाबत उद्याच माहिती दिली जाईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय. विठू माऊलीचा गजर म्हणजे